नमस्कार, आजचा लाईव्ह सेशन आपण मणक्याचे विकार आणि वर्टिगो या विषयावर घेतो आहे. मणक्याचे विकार किंवा स्पॉन्डलायटिस किंवा वर्टिगो या विषयावरचा आजचा आपण आयुर्वेदातला विचार काय आहे आणि त्यावरचे उपचार काय आहेत या संदर्भात आपण बोलणार आहोत. या विषयावर बोलताना आपल्याला मुख्यतः ह्या दोन तीन गोष्टींवर नजर टाकावी लागेल की आयुर्वेदामध्ये मणक्याचे विकार सांगत असताना ते सगळे वातव्याधीच्या दृष्टीने किंवा अनुषंगाने आलेले आहेत. मणक्याच्या विकारांच्या संदर्भात खूप मोठा विषय या ठिकाणी चर्चेला येऊ शकतो, पण आपण त्यातला फक्त स्पॉन्डलायटिस, स्पॉन्डिलोसिस आणि वर्टिगो या विषयावरच आपण जास्तीत जास्त फोकस करू. स्पॉन्डलायटिस आणि वर्टिगो या दोन विषयांवर बोलताना, स्पॉन्डलायटिस म्हणजे मणक्याच्या ठिकाणी येणारी कोणत्याही प्रकारची सूज आणि त्या सूजेमुळं आपल्याला खांद्यांच्या ठिकाणी एक प्रकारच्या वेदना तयार होणं, हातांमध्ये मुंग्या येणं, हातांना नमनेस किंवा बाधिरे येणं, हात वर किंवा खाली करताना होणारा त्रास, खांदा जखडणं या पद्धतीच्या तक्रारी जाणवतात. बऱ्याचदा मानेमध्ये मानेच्या मुवमेंट करताना, पुढे मागे बघताना किंवा वर खाली बघताना होणारा त्रास या संदर्भातल्या तक्रारी जाणवतात. तर मणक्यामध्ये सर्वायकल स्पॉन्डलायटिस म्हणजे C1 to C7 या दरम्यान येणाऱ्या कोणत्याही, या मणक्यांमध्ये येणाऱ्या कोणत्याही स्वरूपाच्या ज्या काही स्वेलिंग असेल म्हणजे सूज असेल एक प्रकारची, किंवा त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या इजा आतमधून झालेल्या असतील आणि तिथं त्याचं इन्फेक्शन झालेलं असेल. दुसरं अशा प्रकारचं स्वरूप म्हणजे मणक्याची होणारी झीज ही मुख्यतः वार्धक्याच्या हिशोबाने पण येत असते. वार्धक्याच्या हिशोबाने म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी अस्थिधातूचं पोषण न झाल्यामुळे किंवा हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता झाल्यामुळे मणक्यामधून आपल्याला, मणक्यांच्या विकारांमध्ये आपल्याला स्पॉन्डलायटिस किंवा स्पॉन्डिलोसिसचा त्रास हा जाणवू शकतो. आता हे जाणवत असताना आपल्याला मणक्याची रचना मुख्यतः लक्षात घ्यायला पाहिजे. मानेच्या मणक्यांमधले जी काही रचना आहे ही मानेला किंवा डोक्याला पूर्ण हालचाल करण्याच्या हिशोबाने खूप महत्त्वाची ठरते. म्हणजे डोक्याच्या सगळ्या क्रिया, मागे वळून बघणं, खाली वाकून बघणं, मागच्या बाजूला मान वळवणं किंवा मानेला कोणत्याही प्रकारची मुवमेंट देणं ही या C1 to C7 ह्या मणक्यांमुळेच होत असते. आणि जर यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर त्याचा परिणाम हा मणक्यामधून जाणारा जो स्पायनल कॉर्ड आहे आणि त्या व्हर्टिब्रीमधून येणारे जे काही मज्जा रज्जूचे प्रकार, म्हणजे ज्याला मी म्हणेल की स्पाइन्स, त्यामधून नर्व्स त्यामधून ज्या येतात त्या नर्व्सवर जर कोणत्याही प्रकारचा इजा होत असेल, दाब पडत असेल किंवा त्यांच्यामधली जी मणक्यांच्यामधली व्हर्टिब्रल डिस्क आहे त्यामध्ये कोणता त्रास होत असेल तर त्याचा परिणाम हा आपल्या हातांना, खांद्यांना आणि पाठीच्या वरच्या भागाला म्हणजे मानेच्या भागामध्ये जास्त स्वरूपामध्ये जाणवतो. आता असं जर होत असेल तर आपल्याला दोन गोष्टींचं लक्षात घ्यायला पाहिजे, ह्या गोष्टी वारंवार का होत आहेत, म्हणजे आपल्या हाडांचं पोषण व्यवस्थित होत नाही म्हणून. दुसरं, आत्ताच्या या परिस्थितीमध्ये, कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये बऱ्याचदा असं होतं की आपला जास्तीत जास्त वेळ हा स्क्रीनवर जातो आहे, सोशल मीडियावर जातो आहे, त्यामुळं बऱ्याच वेळ आपण मोबाईलला हातात घेऊन वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करतो आहे. तर वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे म्हणण्यापेक्षा त्या स्क्रीनवर, आपल्या स्क्रीनवर लक्ष ठेवण्यासाठी मानेचा एका पर्टिक्युलर अँगलमध्ये वापर केला जातो आणि याला पोझिशनल स्पॉन्डलायटिस म्हणूनही आपल्याला म्हणता येईल की पर्टिक्युलर एकाच ठराविक अँगलमध्ये मान ठेवून त्याला वारंवार त्याच पोझिशनमध्ये राहणं आणि त्यामुळे मानेवर येणारा जो ताण आहे किंवा त्यावर मणक्यावर येणारा जो ताण आहे तो वाढायला लागतो आणि त्यामुळं मानेचा त्रास आपल्याला या ठिकाणी होतो. वर्टिगोच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर वर्टिगो हा 2 ते 3 त्याला मुख्य कारणं आहेत त्याच्या संदर्भात आपण बोलूयात की जसं मानेचा मणक्यांमध्ये येणारी झीज त्यामुळे वर्टिगोचा त्रास होऊ शकतो. कानाच्या कोणत्याही स्वरूपामध्ये म्हणजे इंटरनल इयरमध्ये येणाऱ्या कोणत्याही विकृतीमुळे होणारा त्रास त्यामध्ये वर्टिगो होऊ शकतो. वर्टिगोमध्ये बऱ्याचदा असं होतं की काही सेकंदासाठी चक्कर आल्यासारखं भासतं, आपण फिरतो आहे की आपल्या भोवतीच्या परिस्थिती फिरते असं वाटून पेशंटला त्या ठिकाणी चक्कर जास्त स्वरूपामध्ये जाणवतात आणि हे काही सेकंदासाठी टिकू शकतं, काही वेळासाठी टिकू शकतं आणि त्यानंतर प्रचंड मोठ्या स्वरूपामध्ये डोकं दुखणं किंवा डोकं जड वाटणं अशा स्वरूपाचा त्रास त्या ठिकाणी वर्टिगोमध्ये होत असतो. काही पेशंटमध्ये त्याचा पुढचा परिणाम म्हणून उलटी किंवा मळमळसारख्या भावनाही त्या ठिकाणी निर्माण होत असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये लक्षात घ्यायला पाहिजे, हा कानाचा तर त्रास नाही, दुसरं
हा मणक्यामुळे होणार तर त्रास नाही. तिसरं, याच्यामध्ये विटॅमिन डीच्या डिफिशियन्सीमुळे किंवा त्याच्या कमतरतेमुळे, कॅल्शियमच्या कमतरतेमुळे येणारा मानेवरचा ताण जो आहे किंवा मानेच्या मणक्यांमध्ये होणारी जी डिफॉर्मिटी आहे त्यामुळं तर हा नाही ना. म्हणजे हे जर जे तीन चार कारणं आहेत ना, ती मुख्यतः आपल्याला शोधली गेली पाहिजे आणि त्यानुसार त्याचं उत्तर हे व्हर्टिगोमध्ये शोधता येतं आणि आपल्याला त्याचं की मेडिसिन जे आहे ते वापरता येतं. आता व्हर्टिगोचा दुसरा आणखीन एक प्रकार म्हणजे काय, साधी चक्कर आपल्याला ब्लड प्रेशर वाढल्यानंतरसुद्धा येऊ शकते. म्हणजे एखादा नॉन बीपीचा पेशंट आहे, ब्लड प्रेशरचा पेशंट आहे, रक्तदाबा उच्च रक्तदाबाचा पेशंट आहे आणि त्याला जर चक्कर येत असेल तर सगळ्यात आधी आपण त्याचा रक्तदाब तपासला गेला पाहिजे. म्हणजे त्याला व्हर्टिगोचं आजारपणाचं लेबल लावण्यापेक्षा आधी त्याच्यामधलं निदान आपण आयुर्वेदिक पद्धतीने करूयात आणि मग त्याच्यावरची उत्तरं शोधूयात. असं होत असताना जर माझं असं म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोष्टी होताना जे काही शरीराची झीज होऊन हा त्रास जर होत असेल तर त्याला त्या शरीराचं पोषण करणं खूप गरजेचं आहे. शरीराचं पोषण करत असताना दोन तीन गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की मणक्याचं पोषण हे नेहमी टॉनिकसारख्या गोष्टींनीच होतं असं नाही, हाडांचं पोषण हे नेहमी टॉनिकसारख्या गोष्टींनीच होतं असं नाही. त्यासाठी आपल्याला खूप चांगल्या प्रतीकाचा आहार ठेवणं गरजेचं आहे. आहार आपला उत्तम प्रतीचा म्हणजे कसा, जो अस्थिधातूला पोषक आहे. आपलं शरीर हे सप्तधातूंनी बनलेलं आहे. आता सप्तधातूंनी जर शरीर बनलेलं आहे तर रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र या रसाच्या क्रमाने पुढचे धातू तयार होत असतात. त्यामुळे मुळात रसाची विकृती व्हायला नको, रसापासून रक्त चांगलं तयार व्हायला पाहिजे. रक्तापासून रस, रक्त, मांस, मग मेद, मग अस्थि, अशा पद्धतीने आपल्या सगळ्या धातूंचं पोषण हे योग्य रीतीने व्हायला पाहिजे. बऱ्याचदा असं लक्षात येतं की आपण जो आहार घेतो हा मनाने किंवा बुद्धीने घेत नाही, आपण जिभेने तो आहार घेत असतो. म्हणजे जे जिभेला चांगलं लागतं ना ते आपण पटापट त्या स्वरूपाचा आहार घेतला जातो. पण माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक वेळी म्हणजे ह्या अशा परिस्थितीमध्ये, ज्या परिस्थितीमध्ये म्हणजे बाहेर कोरोना आहे, बाहेर जाणं शक्य नाही आहे, इन्फेक्शनचे चान्सेस बरेच वाढतात, म्हणून आपण खूप प्रिकॉशनरी म्हणजे एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बऱ्याचशा गोष्टी पाळतो आहे, खाण्यापिण्याच्या सगळे नियम पाळले जात आहेत. तर मग असं जर होत असेल तर आपल्याला नेहमी एक लक्षात घ्यायला पाहिजे की आपला आहार हा शरीराला पोषक आहे का फक्त जिभेचे चोचले पुरवायचे आहेत म्हणून आपण तो आहार घेतो आहे. ह्या दोन गोष्टींवर मुख्यतः भर देऊ. मग त्यानुसार रसाचं प्रीणन व्हायला पाहिजे, रक्ताचं जीवन हे कार्य व्हायला पाहिजे, मांसाचं लेपन हे कार्य व्हायला पाहिजे. जर ही कार्य होण्यासाठी आपल्याला त्या अनुषंगाने तो महत्त्वाचा आहार आणि आहार घटक हे आपल्या शरीरात जात आहेत का याची जरा आपण तपासणी करून घ्यायला पाहिजे. व्हिटॅमिन डी, मगाशी मी जसं म्हणालो की व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे आपल्या हाडांचा त्रास होतो आहे, म्हणजे कॅल्शियमची कमतरता येते आणि त्यानंतर मणक्यांचा त्रास होऊ शकतो आहे. तर असं जर होत असेल तर आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे व्हिटॅमिन डीचा जो मुख्य स्रोत आहे कोवळं ऊन सकाळचं ते आपण घेतो आहे का, किंवा आपल्या खाण्यामधले व्हिटॅमिन डीचे रिच प्रोडक्ट जे आहेत किंवा रिच फूड ज्यामध्ये सगळ्यात जास्त व्हिटॅमिन डी आहे अशा गोष्टी आपण खातो आहेत का. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला आपल्या आहाराची तेवढीच आहाराचं स्वरूप बदलायला पाहिजे आणि त्यानुसार आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून आपल्याला हाडांचा विकार होणार नाही. मुख्यतः वाताचे विकार जे आहेत हे ज्येष्ठांमध्ये होतात असं स्वरूप सुरुवातीला होतं, पण आता वाताचे विकार हे फक्त ज्येष्ठांपुरते मर्यादित राहिलेलं नाही. आता हे वाताचे आजारपणं हे 30-35 मुख्य 30-35 बऱ्याच जणांमध्ये उद्भवत आहेत आणि त्याचे मुख्य कारण हीच की पोषक तत्व जे आहेत हाडांच्या अनुषंगाने किंवा हाडांना पोषण करणारे ते आपल्या शरीरामध्ये जात नाही. सुरुवातीचे मेंढपाळ मला बऱ्याचदा ह्या गोष्टींवर विचार करताना मला असं बऱ्याचदा आठवतं की सुरुवातीला जे मेंढपाळ होते ना ते खूप लांबपर्यंत चालत जायचे त्या मेंढ्यांना दिवसभर फिरवण्याच्या हिशोबाने, चारण्याच्या हिशोबाने. तर माझं असं मग डोक्यात सारखा विचार येतो की ते जर एवढं चालत होते तर मग त्यांचे सांधे का दुखत नव्हते, त्यांचा पायांचा, मणक्यांचा किंवा कमरेचा किंवा कोणत्याही प्रकारचा अस्थिशी संबंधित विकृती त्यांच्यामध्ये का येत नव्हती जर त्यांचं एवढं चालणं होत असेल तर. पण माझं असं म्हणणं आहे अतिश्रम नको, पण मुख्यतः त्यांचा आहार घटक हा त्यांच्यासोबत असणाऱ्या उपलब्ध असणाऱ्या गोष्टींवरच अवलंबून होता. म्हणजे मुख्य घटक, म्हणून मी मुख्य घटक प्रत्येक वेळेस म्हणतो की अस्थिधातूचं पोषण करणारा मुख्य घटक काय, तर माझं असं म्हणणं आहे प्रत्येकाच्या घरामध्ये दूध येतो, दूध आपण आणतो, दुधाचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करतो. तर दूध हा हाडांच्या मजबूतीसाठी खूप महत्त्वाचा घटक. दुसरा, शेवग्याची शेंग किंवा शेवग्याच्या पानांचा वापर हा हाडांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा घटक. तिसरं महत्त्वाचं म्हणजे हाडांसाठी सूर्यप्रकाशामध्ये जाणं किंवा सकाळचं कोवळं ऊन घेणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या जर आपण नित्य नियमाने आणि वारंवार चांगल्या पद्धतीने जर करण्याचा प्रयत्न केला तर आपल्यामधली व्हिटॅमिन डीची डिफिशियन्सी ही उद्भवणारच नाही.
बर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला असं पण लक्षात घ्यायला पाहिजे की त्या हाडांच्या सोबत म्हणजे जर स्पॉन्डिलायटिस असेल तर त्या ठिकाणचं असणारं स्वेलिंग आहे किंवा त्या ठिकाणी आंतरिक जखम आहे असा जर विचार केला तर त्यामध्ये आपल्याला प्रत्येक वेळेस पोटातून टॉनिक घेण्याच्याऐवजी मागच्या लेक्चरमध्ये पण पावसाळ्याच्या विकारांमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं अभ्यंगम आचरत नित्यम अभ्यंगाचा खूप चांगला उपयोग ह्या हाडांच्या विकारांमध्ये आपल्याला होतो. म्हणजे एखादं पेनकिलर घेण्यापेक्षा रोज जर तेल लावून आंघोळ करण्याची जर सवय ठेवली आपल्याला तर ते खूप चांगला परिणाम आपल्याला आपल्या हाडांवर आणि त्या मांसपेशींवर व्हायला झालेला जाणवतो. आणि त्यानंतर त्यामध्ये होणारे दुखणी असतील म्हणजे नमनेस असेल मुंग्या येणं असेल बधीर होणं असेल ह्या सगळ्या गोष्टींवर आपल्याला मात करता येते. आता व्हर्टिगोच्या बाबतीमध्ये आणि मणक्याच्या आजारांमध्ये म्हणजे सर्वाइकल स्पॉन्डिलायटिसच्या आजारामध्ये आपल्याला लक्षात घेताना मुख्यतः हे लक्षात घेईल की आपण आता चिकित्सेचा जर विचार केला की याच्यामधले उपाय काय किंवा काय उपचार करता येतील. स्पॉन्डिलायटिस तर डेव्हलप झालेला आहे, एक्सरेमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी दिसतात, कॉर्ड कॉम्प्रेशन त्या ठिकाणी झालेलं आहे किंवा नस त्या ठिकाणी दाबलेली गेली, स्लिप डिस्क त्या ठिकाणी डेव्हलप झालेलं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला बऱ्याचदा चक्कर येणं असेल किंवा हातांमध्ये मुंग्या येणं असेल, मान जखडणं असेल, खांदे जखडणं असेल, खांद्यातून पूर्ण हातांमध्ये किंवा बोटांपर्यंत वेदना होत असतील किंवा हाताची मूवमेंट वर खाली करताना होणारा त्रास जर असेल तर अशा जर गोष्टी वारंवार होत असतील तर मग यामध्ये ना आपल्याला खूप चांगले उपाय आयुर्वेदाने सांगितलेत. आयुर्वेदाने महत्त्वाच्या दोन गोष्टी या उपचारांमध्ये सांगताना पंचकर्मातल्या जे नस्य आहे म्हणजे नाकातून कोणतेही औषध आतमध्ये घालणं याला नस्य म्हटलं जातं. नासाय शिरसोद्वारम म्हणजे मेंदूपर्यंत कोणतं औषध पोचवायचं असेल तर नासाद्वार म्हणजे आपल्या नाकातून औषध घालणं हे मुख्य द्वार आहे आणि त्यातून आपल्याला खूप चांगल्या प्रकारची औषधं त्या ठिकाणी पोचवता येतात आणि त्या मणक्यांपर्यंत त्याचा इम्पॅक्ट खूप चांगला येतो. सुश्रुतांनी किंवा वाग्भटांमध्ये पण म्हणजे जेव्हा आपण ग्रंथांचा अभ्यास करतो त्या ग्रंथांमध्ये पण जे मुखविकार मन्याविकार सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये ह्या सगळ्या नस्यांचा वापर म्हणजे त्यामध्ये शोधन नस्य असेल किंवा शमन नस्य असेल किंवा बृहण नस्य असेल त्या वैयक्तिक रुग्णाला आपण तपासून त्याचं योग्य निदान करून ह्या नस्यांचा खूप चांगला वापर आपल्याला करता येईल. मग आताच माझं असं म्हणणं हे होऊच नये यासाठी जर आपण रोजच्या दिनचर्येमध्येच नस्याचा वापर केला तर काय हरकत आहे. म्हणजे माझं असं म्हणणं हे आजारपण येण्यानंतर उपचार करण्यापेक्षा हे आजारपण होऊ नये म्हणून मी काय काळजी घ्यावी या विषयावर आपण जास्त आपण आज चर्चा करूयात. मग यासाठी जे नस्य सांगितले गेलेले आहेत तर त्यामध्ये माझं असं म्हणणं आहे की बृहण नस्याचा वापर हा सगळ्यांनी करावा. नस्यामध्ये पण डूज आणि डोंट्स आहेत, कोणी करावं कोणी करू नये याची खूप मोठी यादी त्या ठिकाणी दिलेली आहे. तर माझं असं म्हणणं आहे की एक कॉमन फॅक्टर म्हणून मी तुम्हाला हे नस्य सांगतो आहे पण आपल्याजवळच्या कोणत्या तज्ज्ञ वैद्याकडे जाऊन तुम्ही त्याच्यामधले डूज अँड डोंट्स काढून घेऊ शकतात, विचारू शकतात किंवा आम्ही आमच्या या पेजवर जो मोबाईल नंबर आमच्या दवाखान्याचा दिलेला आहे माझा वैयक्तिक दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही चौकशी करून त्याची माहिती घेऊ शकतात की जेणेकरून आपण नस्य करण्यासाठी योग्य आहोत किंवा नाही हे पण कळेल आणि त्या नस्य करण्याच्या साठी कोणत्या वेळेमध्ये आणि कशा पद्धतीने करायचं त्याचे डिटेल्स तुम्हाला मिळतील. पण एक ठराविक म्हणून मी तुम्हाला मुख्य त्याचा एक हायलाईट म्हणून तुम्हाला सांगून ठेवतो, बृहण नस्य हे मणक्याच्या आजारांमध्ये खूप चांगलं. आता बृहण नस्य करत असताना पण ग्रंथकारांनी खूप मोठी यादी आपल्याला बृहण नस्याच्या तेलांसाठी किंवा तुपांसाठी दिलेली आहेत पण त्यातल्या त्यात माझं असं म्हणणं आहे जे आपल्या अवतीभोवती खूप चांगल्या पद्धतीने मिळतं आणि खूप चांगल्या पद्धतीने इझिली अवेलेबल आहे असं जर आपण एखादं चांगलं तेल म्हणजे त्यामध्ये मी बदाम तेलाचा उल्लेख करेल किंवा चांगल्या तुपाचा उल्लेख करेल, या तुपाचा वापर जर आपण नस्यासाठी, नस्य म्हणजे काय की दोन्ही नागपुड्यांमध्ये साधारण दोन दोन थेंब हे त्या तुपाचे किंवा तेलाचे घातले गेले पाहिजे. आता त्यामध्ये त्या संख्या किती थेंब घालावेत याची पण काही संख्या मर्यादित स्वरूपामध्ये आपल्याला दिलेली आहे म्हणजे कोणत्या प्रतीचं नस्य करायचं आहे, उत्तम नस्य मध्यम नस्य या पद्धतीचे ज्या काही त्याच्या मात्रा सांगितल्या गेलेल्या आहेत की किती मात्रेमध्ये ते थेंब घालायचे आहेत. तर माझं असं म्हणणं इन जनरल सगळ्यांसाठी म्हणजे जे 12 वर्षापासून पुढं आहेत अशा सगळ्यांनी जर साधारण दोन दोन थेंब दिनचर्येमध्ये रोज जरी वापरले ना या तुपाचा वापर किंवा तेलाचा वापर बदाम तेलाचा वापर तर माझं असं म्हणणं आहे की जे ऊर्ध्व चतुर्गत व्याधी आहेत म्हणजे खांद्यापासून वर होणारे जे व्याधी आहेत जे मेंदूशी संबंधित आहे मणक्याशी संबंधित आहे ते तो आपल्याला अजिबात भासवणार नाही. दुसरं याच्यामध्ये आपल्या स्किनवर पण खूप चांगला इम्पॅक्ट येतो म्हणजे नस्याचा वापर फक्त हाडांशी संबंधित विकारांमध्ये होतो असं नाही तर त्याचा वापर हा स्किनच्या डिसीजमध्ये पण खूप चांगला होतो. स्किनमध्ये आपल्याला स्किनमध्ये त्याच्यामध्ये होणारे बदल आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने जाणवतात. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करत असताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की बदाम तेलाचा वापर किंवा तुपाचा वापर
तूप वापरत असताना ते त्याचे नियम असे की ते तूप थोडं कोमट करून घेतलं गेलेलं पाहिजे, पातळ स्वरूपामध्ये असलं गेलं पाहिजे. नसत्याच करत असताना ते डायरेक्ट आपल्या नागपुडीमध्ये न घालता नाकाच्या मध्यभागी जो पडद्याचा भाग आहे त्याच्यावर घाला, जेणेकरून ते ओघळ स्वरूपामध्ये येईल आणि नंतर मग ते मेंदूपर्यंत पोचण्यासाठी त्याचा योग्य तो शोषण केलेला जाणारा भाग आहे तो आपल्याला जाणवेल. बऱ्याचदा असं होतं की नसे केल्यानंतर ते तेल किंवा तूप घशात आल्यासारखं आपल्याला जाणवतं. तर हे घशात आलं तरी काही हरकत नाही, आपण त्याचा योग्य त्या पद्धतीने वापर केला तर नंतर नंतर ह्या सगळ्या पद्धती म्हणजे हे जे तक्रारी आहेत घशात तूप येणं किंवा तेल येणं नंतर त्याचे टेस्ट येणं हे हळूहळू कमी व्हायला लागतं. बघा तिथं ना आपल्याला ना सप्तद्वार आहेत, तर म्हणजे नाकात घातलेली औषधी, डोळ्यात घातलेली औषधी, कानात घातलेली औषधी ही नेहमी घशाशी आल्यासारखी जाणवतात. घशाशी आल्यासारखी म्हणजे कशी, आयड्रॉप कोणत्याही घातला तर घशामध्ये तुम्हाला कडवटपणाची चव जाणवते बघा. मग त्याच पद्धतीने नाकामध्ये जी कोणती औषधी आपण घालतो ती त्या स्वरूपामध्ये त्या मेंदूपर्यंत पोचतात आणि त्या स्वरूपामध्ये मेंदूपर्यंत पोचतात आणि ह्या आजारांवर आपल्याला मात करता येते. त्यामुळं आजारांवर मात करण्यापेक्षा मी हे प्रिकॉशनरी पार्ट म्हणून आता तुम्हाला सांगतो आहे. पण जर व्हर्टिगो किंवा हे आपला स्पॉन्डलायटिस डेव्हलप झालेलाच असेल तर त्यामध्ये काही औषधी तेलांचाही वापर मोठ्या स्वरूपामध्ये सांगितलं तर ती औषधी तेलं ही आपण वैद्यांच्या सल्ल्यानुसार घेऊ शकतो. पण व्हर्टिगो डेव्हलप होऊ नये म्हणून आणि त्यानंतर त्याचा स्पॉन्डलायटिसचा किंवा मणक्याचा त्रास होऊ नये म्हणून साधारण प्रत्येकाने जसे आपण दातांची काळजी घेताना ब्रश करतोय, केसांची काळजी घेताना त्यांना चांगलं तेल लावतोय, त्याची निगा ठेवतोय, तशी माझं असं म्हणणं आहे हाडांची काळजी घेत असताना माझं असं म्हणणं आहे की मणक्याची काळजी घेताना पर्टिक्युलरली मानेच्या मणक्यांची काळजी घेताना आपल्याला नस्य करणं खूप गरजेचं आहे. मग ह्या संदर्भामध्ये आपल्याला डिटेलिंग खूप मोठ्या स्वरूपामध्ये होईल, पण सामान्य लोकांनी तेलाचा आणि तुपाचा वापर नस्यासाठी करावा. व्हर्टिगोमध्ये आपल्याला काही व्यायाम प्रकार आहेत की ज्यामध्ये मॅनेजवर येणारा ताण जो आहे तो योग्य प्रकारे दिल्यानंतर तो व्हर्टिगो आपल्याला घालवता येतो म्हणजे तो त्याचं प्रमाण कमी करता येतं. जवळपास हे बघा पोझिशनल व्हर्टिगो जेव्हा असतो ना ज्यामध्ये आपल्याला मानेला पर्टिक्युलर एका अंशामध्ये बेंड करून सातत्याने काम म्हणजे PC वर काम करणारी व्यक्ती, किंवा आता बऱ्याच वेळा असं होतं की मोबाईलवर आपल्याला सारखं काम करावं लागतं आहे. आता ऑनलाईन शाळा सुरू झालेल्या आहेत तर त्यावेळेसही बऱ्याचदा तुम्हाला मोबाईलवर मुलांना त्या ठिकाणी बसवून आपल्याला काम करून घ्यावं लागणार आहे, लॅपटॉपवर काम करून घ्यावं लागणार आहे. अशा वेळेस मानेला पर्टिक्युलर एका अँगलमध्ये बराच वेळ ठेवून आपल्याला ह्या कामां मध्ये गुंतून राहावं लागतं. तर अशा वेळेस आपण या नस्याचा वापर करून व्हर्टिगोसारखा स्पॉन्डलायटिससारखा जो आजार आहे तो कमी करता येतो किंवा तो घालवता येतो किंवा तो होऊ नये म्हणून त्याचा एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नस्याचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. आता दुसरी गोष्ट, काही वेळेस असं होतं की स्पॉन्डलायटिसमध्ये मणक्याच्या ठिकाणी स्लिप डिस्क असेल किंवा कॉर्ड कॉम्प्रेशन असेल, त्यामुळं जर हा त्रास होत असेल, हातांमध्ये मुंग्या येणं, खांदा जखडणं किंवा मुवमेंट होऊन फ्रोझन शोल्डरसारखा त्रास होणं, हात वरच जात नाही किंवा लॉक होणं, सांधा लॉक होणं, तर अशा वेळेस त्या ठिकाणी रक्तमोक्षणाचा म्हणजे जळवांचा खूप चांगला वापर आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये आलेला आहे. तर त्या जळवांचा तो लोकेशन जो आहे मणक्याचा की ज्या ठिकाणी ही विकृती आलेली आहे त्या ठिकाणी त्या जळवांचा वापर करून आपल्याला रक्तमोक्षण करून घेता येतं आणि त्या ठिकाणी आलेली इंटरनल स्वेलिंग जी आहे, आतून आलेली जी सूज आहे ती कमी करता येते आणि त्यातला जो दुखावा आहे किंवा त्यामधल्या जो पेनिंग सेन्सेशन आहे ते आपल्याला कमी करता येते. म्हणजे साधारण मला असं जाणवेल, तुम्हाला पण असं जाणवेल की 2-3 सेटिंग जरी जळवांचे केले तरी त्यामध्ये खूप मोठा फरक आपल्याला जाणवतो. हाताचे मुवमेंट खूप चांगल्या पद्धतीने व्हायला लागतात, मुंग्या येणं, बधीर होणं ही जी तक्रार असते किंवा खांदा जखडणं ही जी तक्रार असते, मानेचा भाग जखडणं ही जी तक्रार असते हे आपल्याला कमी करता येते. तर मानेच्या विकारांमध्ये मुख्यतः व्यायामाचा प्रकार, नंतर मुख्य आहार असा आहार जो अस्थिधातूला पोषण करेल, मणक्यांचं पोषण करेल, याला जास्त महत्त्व दिलं जाईल. आणि त्यानंतरही जर आपल्याला असं जाणवलं की त्या ठिकाणी खूप मोठ्या स्वरूपामध्ये आपल्याला वेदना होतातच आहेत आणि ह्या वेदना तीव्र स्वरूपामध्ये आहेत, तर मग औषधी उपचार. हे बघा प्रत्येक वेळेस मी माझ्या प्रत्येक लेक्चरमध्ये म्हणजे माग पावसाळ्याच्या लेक्चरमध्ये म्हणा किंवा ज्येष्ठांच्या लेक्चरमध्ये पण मी तुम्हाला प्रत्येक वेळेस हेच सांगितलेलं आहे की आयुर्वेद हे स्वस्तस्य स्वास्थ्यरक्षण, आजारी पडू नये म्हणूनचं एक जीवनशास्त्र आहे. आजारी पडल्यानंतर स्वस्तस्य स्वास्थ्यरक्षण, आतुरस्य विकार परिमोक्षण हे नंतर येतं. आजारी पडल्यानंतर मग केले जाणारे उपचार हे वैयक्तिक स्वरूपामध्ये तपासणी करून आपल्याला त्या ठिकाणी घेता येतील. पण आजारी पडू नये म्हणून जे दिनचर्येमध्ये केले जाणारे बदल आहेत ना ते खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळं नस्याचा वापर हा आपण आपल्या दिनचर्येमध्ये रेग्युलरली आणणं खूप गरजेचं आहे. मग तो बदाम तेलाचा असू देत किंवा साध्या साजूक तुपाचा असू देत, तर तो जर नित्यनियमाने आपण जर केला तर आपल्याला असं जाणवेल की मणक्याचे आजार, हाडांचे विकार किंवा कोणत्या
कोणत्याही कॅल्शियमशी संबंधित असणारे जे कोणते डिफिशियन्सीज आहेत ते आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने कमी करता येते. योग्य तो आहार घ्यावा, योग्य त्या पद्धतीने पंचकर्मातली जी नस्याची किंवा रक्तमोक्षणाची आत्ता ज्या काही मी डिस्क्रिप्शन्स दिलेत त्याचा वापर तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानुसार आपण वेळोवेळी घ्यावा. धन्यवाद.